राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना समस्या उद्भवत असल्याने अजिंठा चौफुले ते लेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावर मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहिर पटेल यांच्या नेतृत्वात खड्ड्यांचा बर्थडे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते रस्त्यावरील खड्ड्यात केक कापण्यात आला. आंदोलनाच्या वेळी विशाल देशमुख, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, जयेश पाटील, ममता तडवी, कौसर काकर, डॉक्टर रिजवान खाटिक यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे, काय सांगणार? हो सर, बाबांनी देखील इलेक्शन फक्त याच विषयावर लढविला होता जळगाव शहरात की तुम्हाला खड्ड्याची सीड येत नाही का. मग आता एवढे मोठे मोठे खड्डे जळगाव शहरात झालेले आहे, आता मामासाहेबाला चीड येत नाही का खड्ड्याची? 2 वर्ष झालेले आहेत, हा दुसरा बड्डे आम्ही साजरा करतोय की पूर्ण जळगावाची परिस्थिती अशी झालेली आहे की रस्ता कमी ते खड्डे जास्त झालेले आहेत. आता मामाने उत्तर द्यावा की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या टायमाला महानगरपालिकेचं इलेक्शन झालं त्या टायमाला ह्या जळगाव शहरातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मोठमोठ्या घटना केल्या होत्या की आम्ही जळगाव शहर आता शहरामध्ये बदलवून देऊ, 1 वर्षामध्ये चेहरा बदलवून सत्ता आल्यानंतर सत्ता गटाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आणि जळगाव शहराच्या आमदारांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे. नागरिकांच्या अनेक प्रकारचे त्रास होत आहे, रस्त्याने चालताना गड्ड्यामध्ये गाडी पडली, एखाद्याला कमरेला त्रास होतोय, मानेला त्रास होतोय, परंतु दिलेल्या स्वतःनं हवेतच फिरत आहे. आता प्रशासन म्हणतं की आम्ही 4 कोटी या रस्ते पुजण्यासाठी निविदा मंजूर केलेल्या आहे, मागे 2 कोटी रुपये मंजूर केलेले असे जवळपास ह्या गड्डे पुजण्यासाठी 6 कोटी रुपये निविदा काढली होती. म्हणजे गड्डे पुजता कुठे, हा निधी जातो कुठे, हा एकदम महानगरपालिकांचे प्रशासन आणि सत्ताधारी गटाच्या गटांच्या लोकात जातो का असा हा आमदार ह्या जळगाव शहराच्या आमदारांना प्रश्न आहे. एकीकडे मोठमोठे आश्वासन द्यायचे आणि ते पूर्ण करायचे नाही. आम्ही राजू मामाला त्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर आता यापुढे आमचे रस्त्याचे कामं जर नाही झाले तर आम्ही तुम्हाला घराच्या बाहेरसुद्धा निघू देणार नाही, याची त्यांनी दखल घ्यावी. आम्ही यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन जळगाव महानगरपालिका प्रशासन विरोधात आणि जळगाव शहराच्या आमदारांच्या विरोधात आम्ही हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. आज काय केलेलं आहे तुम्ही? आज आम्ही एक खड्ड्याचा बड्डे बनवलेला आहे, कारण खड्डे प्रत्येक जळगाव शहरातल्या नाव सांगितलं जातं की अमृत योजनेमुळे आम्हाला रस्ते करता येत नाही, परंतु ज्या ठिकाणी अमृत योजनेचं काम झालं त्या ठिकाणी तरी त्यांनी गड्डेचे कामं करावे अशी नागरिकांकडनं सर्व जनतेची मागणी आहे की एकीकडे सुविधा दिल्या जात नाही, एकीकडे टॅक्स वसूल केला जातो, त्यांनी जनतेला जर टॅक्स माफ करावं आणि जनतेला जे सुसज्ज होतं ते पूर्ण करावं. न्यूज 15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण, जळगाव.